Hello everyone. We are studying types of retailers. In previous lecture, we had seen itinerant retailers, fixed shop, small scale retailer. In that itinerant retailers, we had studied peddlers, hawkers, and street traders. Means they have not fixed shop. They have not any fixed location. These people are moving from one to Another place, they are There hawkers are doing door to door services. We had seen market traders also, street traders also. Then, uh, second, we had seen fixed shop small scale retailers, means their shop is fixed at a particular place. There are street stall holders, second hand good retailers, general shops, specialty shops, single line stores were there. And then we had seen fix shop large scale retailers they are working on a large scale in that first we had seen departmental stores example is like big bazaar okay different departments are there utensils department is different clothing department is different grocery department is different then pack food department is also different so different departments there means wide variety of goods you will got under a one roof

देन today वी आर स्टार्टिंग मेल ऑर्डर बिझनेस ओके सो see इन मेल ऑर्डर बिझनेस वॉट हॅपन इन दिस द सेलर इज going towards द बायर्स इथे बायर्स आहेत ते सेलरकडे येत नाहीत ओके बायर्स म्हणजे कोण तर खरेदी करणारे आणि सेलर म्हणजे कोण तर विक्रेते तर इथे बायर्स आहेत ते सेलरकडे जात नाहीत वस्तू खरेदी करायला तर सेलर्स जे आहेत ओके सेलर्स हे कोणाकडे जातात तर बायरकडे जातात जे म्हणजे जो कोण आहे विकत घेणारा जो आहे व्यक्ती कन्झ्युमर आपण बोलतो त्याला तर त्याच्याकडे बायर हे जे सेलर्स असतात ते जातात ओके बट असे प्रॅक्टिकली जात नाहीत किंवा फिजिक फिजिकली जात नाहीत त्या प्लेसवरती जसं आपण बघितलं हॉकर्स आहेत ते डोअर टू डोअर जात असतात ते सर्विस प्रॉडक्ट विकत असतात तसे हे जे सेलर्स असतात ते प्रत्येकाच्या घरी जात नाहीत तर ते कशा थ्रू जातात थ्रू द ॲडव्हर्टाइजमेंट ॲडव्हर्टाईजमेंट्स थ्रू द ज डिफरंट मीडियाज प्रेस रेडिओ टेलिव्हिजन देन मॅगझिन्स कॅटलॉग्स पॅम्पलेट्स न्यूजपेपर्स अशा माध्यमातून अशा मीडियामधून ते ॲडव्हर्टाइजमेंट्स करतात त्यांच्या प्रॉडक्ट्सचे त्यांचं लिफलेट असतं त्या लिफलेट्सवर आता फॉर एक्झाम्पल एखादं एक समजा जर काय आहे हॉटेल आहे ओके जर हॉटेल आहे तर ते हॉटेलचे जे ओनर असतात ते काय करतात लिफलेट आहे त्यांचं म्हणजे जे मेन्यू कार्ड असतं त्या मेन्यू कार्डवर एक ॲट्रॅक्टिव लुक बनवून ते पॅम्पलेट तयार करतात मीन्स स्टार्टर डिशेस व्हेजिटेरियन डिशेस नॉन व्हेजिटेरियन डिशेस असे ते ॲट्रॅक्टिव लूक बनवून ते काय करतात सगळ्या न्यूजपेपर्समध्ये ते देतात ते पॅम्पलेट्स आहे सो so, मग जेव्हा तो प्र न्यूजपेपर आहे हा प्रत्येकाच्या घरी जातो आणि ती ॲडवर्टाईजमेंट ते लोक जे असतात म्हणजे कोण प्रत्येकाच्या घरी येते ती सगळ्यांच्या घरी ती ॲडव्हर्टाईजमेंट येते ओके okay, ती लोकं ती ॲडव्हर्टाईजमेंट्स बघतात आणि आता समजा जर आता हॉटेलने ॲडव्हर्टाईज केली ती तर ते काय करतात ते जे कोण हॉटेलचा त्यांनी कॉन्टॅक्ट नंबर पण त्यांचा मेन्शन केलेला असतो त्या लिफलेटवरती खाली तर त्या कॉन्टॅक्ट नंबरला फोन करून सांगतात आय वॉन्ट दिस आय वॉन्ट दिस स्टार्टर्स आय वॉन्ट दिस कोबी मंचुरियन इन व्हेजिटेरियन डिशेस आय वॉन्ट दिस फ्राईड राईस असे जे काही त्यांना हवं असेल ते सांगतात फोनवरून सांगतात ओके okay? आणि त्यांना ती ऑर्डर आहे ती भेटते ओके okay? त्यांना ती थ्रू पोस्ट आता इथे पोस्टचा टिपिकल मिनिंग आहे जो की पोस्टचा जो आपल्याला माहिती आप आप आहे आपण पोस्ट ऑफिसमध्ये जातो पोस्टाने आपल्याला आपण बोलतो पोस्टाने एखादी गोष्ट आपल्याला येते पोस्टाने लेटर येतं तो मिनिंग आहेच ह्याचा इथे पण अजून एक ह्याचा पोस्टचा मिनिंग दुसरा काय आहे तर आपण ज्याच्याकडून खरेदी करतो त्याला आपण बघितलेलं नसतं बट त्याच्याशी आपण डिलिंग करत असतो आपण त्याच्याकडून वस्तू खरेदी करत असतो त्याचं बिल काय आहे ते त्याला पेड करत असतं ओके सो ह्याच्यामध्ये मेल ऑर्डर बिझनेसमध्ये काय के करतात तर कॅटलॉग्समधून मॅगझिन्समधून असे डिफरंट प्रकारचे पॅम्पलेट्स क छापून त्यांची जी काही त्यांच्याकडे जे काही प्रॉडक्ट का असतील त्या प्रॉडक्टची लिस्ट त्यांनी मेन्शन केलेली असते तुम्ही बघ तुम्हाला तुम्ही फाईंड आऊट केलं असेल कधीतरी कॅटलॉग्स येतात डिफरंट ड्रेस मटेरियल्सचे कॅटलॉग्स असतात त्याच्यावर त्याचे नंबर्स असतात सो हे लोक कॅटलॉग्स आहेत ते काय करतात किंवा पॅम्पलेट्स आहेत त्यांची ते असे वेगवेगळ्या न्यूजपेपर्समधून प्रत्येकाच्या घरी आहेत ते वाटतात थ्रू न्यूजपेपर्स डिफरंट मीडिया ते यूज करतात आणि ते थोडक्यात त्यांनी काय केलेलं असतं जो बायर आहे त्याला सांगितलेलं असतं की हे हे माझ्याकडे एवढे एवढे प्रॉडक्ट आहेत ते तू त्याला तुला कुठचे हवे असतील प्रॉडक्ट ते तू, 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 तू माझ्याकडून प्रॉडक्ट घे असं त्यांनी थोडक्यात त्याला सांगितलेलं असतं मग जो बायर असतो त्याला जे प्रॉडक्ट हवे असतील त्याची ती ऑर्डर आहे ती ती ऑथॉरिटी जी असेल म्हणजे कोणी जे मेल ऑर्डर करणारे लोक आहेत बिझनेस मेल ऑर्डर बिझनेस करणारे जे लोकं आहेत त्यांचा कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा त्यांनी त्या ते पॅम्पलेटवरती दिलेला असतो सो ते कॅ कॉन्टॅक्ट करून सांगतात येस आय वॉन्ट दिस म्हणजे आय वॉन्ट दिस हाऊज हाऊसहोल्ड युटेन्सिल्स आय वॉन्ट दिस रेग्युलर वॉच आय वॉन्ट दिज ड्रायर हेअर ड्रायर असे जे प्रॉडक्ट्स आहेत जे तुम्ही रिपिटेडली यूज करू शकतात तेच काय करू शकतात मेल ऑर्डर बिझनेसने त्या म्हणजे ट्रेड ट्रेड करता येतात असे जे प्रॉडक्ट्स असतात ते मीन्स गुड्स लाईक विच यू आर यूजिंग रेग्युलरली दॅट कॅन बी ट्रेडेड थ्रू दिस मेल ऑर्डर बिझनेस दॅट गुड्स शूड नॉट बी पेरिशेबल इन नेचर पेरिशेबल म्हणजे लवकर खराब होणाऱ्या गुड्स फॉर एक्झाम्पल मिल्क मिल्क प्रॉडक्ट्स ओके ते जर तुम्ही काय केले पोस्ट केले ओके त्याची तुम्ही ऑर्डर दिलीत तर ते ते मिल्कचे समजा मिल्क आहे मिल्क प्रॉडक्ट आहे त्याची ऑर्डर यायला सपोज जर टू डेज लागणार असतील तर ते येईपर्यंत ते गुड्स आहेत ते खराब होणार So, सो मेल ऑर्डर बिझनेसमधून अशाच प्रकारच्या गुड्स आहेत त्यांचाच अशाच प्रकारच्या गुड्सचा ट्रेड केला जातो की जे काय आहे ड्युरेबल आहेत रिपीट टाईम यूज करता येतात जे रेग्युलरली लाईक ज्वेलरीज कॉस्मॅटिक्स परफ्युम्स वॉचेस अँड रेग्युलर ॲक्सेसरीज विच यू आर यूजिंग दॅट कॅन बी ट्रेडेड थ्रू दिस मेल ऑर्डर बिझनेस आलं लक्षामध्ये की बायर्स जे आहे ते सेलरकडे जात नाहीत सेलर, सेलर बायरकडे येतात आणि पॅम्पलेट्समधून ते काय करतात ॲडव्हर्टाईज देतात म्हणजे हा जो बिझनेस आहे मेल ऑर्डर बिझनेस आहे हा होल अँड सोल बिझनेस ॲडव्हर्टाईजवरतीच चालतो जेवढी जास्त ॲट्रॅक्टिव्ह तुम्ही ॲडव्हर्टाईज द्याल तेवढा तुम्हाला जास्त काय भेटतो बिझनेस भेटतो म्हणजे आपण बोलतो ना थोडं ॲडव्हर्टाईज आहे मला माझा प्रॉडक्ट विकायचा तर थोडं एक मी काय करेन ॲट्रॅक्टिव्ह लुक आणून त्याच्यानंतर थोडी अजून खूप असे पब्लिसिटी करून आय विल ट्राय okay. so, uh, टू सेल माय प्रॉडक्ट ओके सो ह्याच्यामध्ये बल्की गुड्स जे आहेत ते आपण हे करू शकत नाही त्याचं आपण फॉर एक्झाम्पल आता तुम्हाला माहिती आहे सगळं ॲमेझॉन आत्ता हे न्यूली आले आहेत ओके इन रिसेंट यु नो इन रिसेंट टेन इयर्स ओके टेन टू फिफ्टीन इयर्समध्ये दिस ॲमेझॉन फ्लिपकार्ट देन ॲमेझॉन आहे फ्लिपकार्ट आहे स्नॅपडील आहे मंत्रा आहे ह्या ज्या साईट्स आहेत ऑनलाईन बिझनेसच्या दे आर बिकमिंग व्हेरी फेमस इन लास्ट टेन टू फिफ्टीन डेज सो दिस इज ऑनलाईन शॉपिंग लाईक दॅट ओनली ओके इन स्नॅपडील अँड ऑल दीज आर नथिंग बट द मेल ऑर्डर बिझनेस ओके हे मेल ऑर्डर बिझनेस आहेत स्नॅपडील ॲमेझॉन अँड ऑल बट डोंट ट्राय दिज एक्झॅम्पल्स मीन्स स्नॅपडील ॲमेझॉन जे आहेत फ्लिपकार्ट ही एक्झॅम्पल्स इन डोंट रायड दिज इन युअर एक्झॅम फायनल एक्झाममध्ये जर जेव्हा हा क्वेश्चन आला ओके हा मेल ऑर्डर बिझनेस क्वेश्चन विचारतात एक्झामला तुम्हाला जर तो क्वेश्चन आला तर स्नॅपडील ॲमेझॉन ही एक्झाम्पल लिहू नका बिकॉज तुमच्या बुकमध्ये ही एक्झाम्पल नाही आहेत बिकॉज युवर सिलेबस ॲज पर ई आर एज्युकेशन रेग्युलेशन्स नाईन्टीन नाईंटी वननुसार तुमचं सिलेबस आहे ओके हे जे ॲमेझॉन वगैरे आहेत हे लास्ट फिफ्टीन इयर्समध्ये खूप डेव्हलप झालेले आहेत सो ॲमेझॉन मी तुम्हाला एक्झॅम्पलसाठी तुम्हाला कन्सेप्ट लक्षात यावी ह्यासाठी मी तुम्हाला सांगते ॲमेझॉन फ्लिपकार्टबद्दल तर ॲमेझॉन फ्लिपकार्टमध्ये यू हॅड सीन ऑनलाईन शॉपिंग तुम्ही केली असेल देअर यू आर सीन व्हेरियस गुड्स

पे करता ओके कॅश ऑन डिलिव्हरी इज अवेलेबल ऑन दॅट सो दिस इज अबाउट दिस इज मेल ऑर्डर बिझनेस ओके नऊ सी ऑन स्लाइड मेल ऑर्डर बिझनेस इज इज मेल ऑर्डर बिझनेस इज अ काइंड ऑफ रिटेल ट्रेड वेअर बिझनेस इज कॅरीड ऑन थ्रू पोस्ट बिझनेस हा कशामध्ये होतो पोस्टमधून होतो म्हणजे ॲडव्हर्टाईजमेंट दिली जाते पोस्ट ओके न्यूजपेपर्समध्ये ॲडव्हर्टायजमेंट दिली जाते आणि आता इथे पोस्ट हा वर्ड सारखा सारखा येतो आहे ओके तर ह्या पोस्टचा अजून एक मिनिंग काय आहे जस्ट टिपिकल मिनिंग जो आहे पोस्टचा तो आहेच पण त्याच्याबरोबर अजून एक मिनिंग काय आहे इथे पोस्टचा की ज्यांच्याकडून आपण माल घेतो आहे त्या व्यक्तीला आपण भेटलेला नसतो त्यांनी आप पर जे आपल्याला विकतात त्यांनीसुद्धा आपल्याला बघितलेलं नसतं ओके बट आपण त्यांच्याकडून गुड्स घेतो आणि वॉट एवर पेमेंट इज देअर दॅट वी हॅव टू पे दॅट पेमेंट्स दॅन ऑर्डर्स आर रिसिवड बाय पोस्ट ऑर्डर्स जी येते ती कशी पण येते पोस्टने म्हणजे फॉर एक्झाम्पल टेलिफोन देन थ्रू मेल अशा देन थ्रू टॅक्स्ट अँड ऑल अशी काय येते तर ऑर्डर येते म्हणजे एखादी कंपनी आहे ते मेल ऑर्डर बिझनेस करत आहेत तर ते त्यांचे प्रॉडक्ट्स आहेत समजा ते स्टेशनरी प्रॉडक्ट्स विकत असतील ओके सो सगळे ते एनलिस्ट करणार सेलो माझ्याकडे ह्या कंपनीचा पेन आहे ह्याची प्राईज आहे ती एवढी आहे ओके असे ते सगळे जे प्रॉडक्ट्स आहेत ते काय करणार मेन्शन करणार देन आपण त्यांना काय करतो फोन करतो आणि सांगतो येस माझी ही ऑर्डर लिहून घ्या त्यांनी काही ठिकाणी त्यांचा ईमेल आय डीसुद्धा मेन्शन केला असतो आपण त्यांना डिरेक्टली ईमेल करतो ओके सर दीज ऑर्डर्स आर रिसिवड बाय पोस्ट देन गुड्स सेंड बाय पोस्ट आता हे गुड्स आहेत आता ॲमेझॉन फ्लिपकार्ट तुम्ही बघता ओके सो so, ते जे तुम्ही आता ऑनलाईन ऑर्डर करता बरोबर ते आणायला तुम्ही तिथे कुठे जाता काय ॲमेझॉनचं जे जिथे कुठे ती फॉर्म असेल तिथे तुम्ही जाता का जिथे कुठे असेल दिल्लीमध्ये असेल मुंबईमध्ये असेल त्याच्यानंतर बिहारमध्ये असेल जिथे कुठे असेल तिथे तुम्ही आणायला जाणार एखादं ॲमेझॉनवर तुम्ही एखादं घड्याळ बुक केलं वॉच बुक केल्यात तुम्ही तिथे आणायला जाणार का नो तर ती तुम्हाला ॲट युअर डोअर तुमच्या दारामध्ये ॲट युअर डोअर यू विल गेट दॅट ओके मीन्स गुड्स दॅट सेंट बाय पोस्ट सो काही वेळेला दॅट गुड्स आहेत दॅट गुड्स आर सेंट थ्रू द ट्रान्सपोर्ट एजन्सीज बाय रेल्वेज ओके अँड सी ॲडव्हर्टाइजमेंट्स लाईक मेन दिस मेल ऑर्डर बिझनेस इज गोईंग ऑन ओनली ॲडवर्टाईजमेंट्स ॲडवर्टाईजमेंटवरती होल अँड सोल बिझनेस इज डिपेंड लाईक प्रेस रेडिओ टी व्ही सेंडिंग प्राईज लिस्ट सॅम्पल्स ऑर लिफलेट्स मीन्स ह्याची जी ॲडवर्टाईजमेंट्स जी आहेत ती कशी केली जाते अंडर दी सिस्टम ऑफ रिटेलिंग अ कॉन्टॅक्ट इज एस्टॅब्लिश विथ कस्टमर्स थ्रू ॲडवर्टाईजमेंट्स लाईक प्रेस रेडिओ टी व्ही सेंडिंग प्राईज लिस्ट सॅम्पल्स सर्क्युलर्स और लिफलेट्स एक्सेट्रा गिविंग डिटेल्स ऑफ द प्रोडक्ट की ज्या ज्या ज्याच्यावरती त्या प्रॉडक्टचे काय असतात तर डिटेल्स असतात इन दिस केस द बायर डज नॉट मीट द सेलर और वाईस वर्सा ओके जसं मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं देन हियर द गुड्स आर डिस्पॅच टू द कस्टमर्स युजली थ्रू व्ही पी पी व्ही पी पीचा मिनिंग काय व्हॅल्यू पेएबल पार्सल व्हॅल्यू पेएबल पार्सल म्हणजे काय तर व्हॅल्यू म्हणजे तुम्ही जी काय त्याचं पेमेंट झालेलं आहे ते पेमेंट तुम्ही पे करता आणि मग ते पार्सल तुम्ही घेता आता ॲमेझॉनमध्ये कॅश डिलेवरी असते कॅश ऑन डिलेवरी तुम्ही काय करता ती जी कॅश आहे ती त्या जो कोणी असेल जो आला असेल ॲमेझॉनच्या त्या त्याचा कोण जो असेल तो एजंट काय सेल्समन असेल तो तो घेऊन आला असेल तर त्याला तुम्ही पैसे देता ती गुड्स आहेत ते काय करता स्वतःकडे घेता ऑर बाय रजिस्टर्ड पोस्ट म्हणजे काही वेळेला मग तुम्हाला त्या ज्या गुड्स आहेत त्या काय केल्या जातात तर पोस्ट केल्या जातात ओके पोस्टाने पाठवल्या जातात असे जे डिफरंट मीडियाज आहेत म्हणजे कुरिअर केल्या जातात स्पीड पोस्ट आहे सो so, अशा डिफरंट मीडियाजने त्या गुड्स आहेत त्या तुम्हाला केल्या जातात पाठवल्या जातात ओके सो दे आफ्टर धीज तुम्हाला ती भेटली गुड्स देन यू आर गिव्हिंग दॅट मध्ये ओके मीन्स व्ही पी पी ऑर्डर व्ही पी पी व्हॅल्यू पेएबल पार्सल सो दिज होल प्रोसेस इज कॅरिड ऑन बाय पोस्ट देअरफॉल मेल ऑर्डर बिझनेस इज अल्सो डिस्क्राईब ॲज शॉपिंग बाय पोस्ट म्हणजे शॉपिंग बाय पोस्ट का म्हणतात मेल ऑर्डर बिझनेसला कारण सगळ्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत थ्रू प पोस्टनेस होत असतात पोस्ट, पोस्ट लाईक म्हणजे टेलिफोन मीडिया आहे ईमेल ईमेल आहे ह्याच्या थ्रू सगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या होत असतात सो इट्स ऑल्सो कॉल्ड शॉपिंग बाय पोस्ट देन सी कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मेल ऑर्डर बिझनेस कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत मेल ऑर्डर्स बिझनेसची दॅट फर्स्ट वन इज देअर इज नो नीड ऑफ लार्ज कॅपिटल ओके सो so, आता इथे काय करायचं आहे मेल ऑर्डर बिझनेस करायचा असतो बरोबर ज्या काही कस्टमर्सच्या ऑर्डर्स येतील त्याच्याप्रमाणे त्यांना गुड्स आहेत त्या काय करायच्या डिस्ट्रीब्यूट करायच्या ता, असतात त्यांना पोस्ट करायच्या असतात so, सो इथे असं नाही आहे की एखादं रिटेल शॉप काढायचं आहे न्यू शॉप ओपन करायचं आहे गाळा घ्यायचा आहे आपल्याला रेंटवरती त्या गाळ्याचं भाडं द्यायचं आहे जर मेल ऑर्डर बिझनेस करायचं आहे तर ता त्याच्यामध्ये असं पण आहे की तुम्ही तुमच्या घरीसुद्धा यू कॅन स्टोअर दॅट गुड्स ॲट युअर होम ओनली तुमच्या घरी तुम्ही त्या गुड्स आहेत त्या स्टोअर करून यू कॅन डू द बिझनेस तर अशा प्रकारचे किंवा क फर्निचर्स बनवायचे रॅक्स करायचे आहेत देन काउंटर करायचं आहे अशा प्रकारचे कुठचेच खर्च जे आहेत ते इथे येत नाहीत म्हणजे येण्याचा प्रश्नच नाही आहे इथे देअर इज नो नीड ऑफ लार्ज कॅपिटल देन हिअर नो नीड ऑफ मिडल मॅन ओके वी हॅड सीन द मिडल मॅन डिस्ट्रीब्युशन चॅनल्स वी हॅड सीन दॅट गुड्स आर सोल्ड फ्रॉम मॅन्युफॅक्चरर होलसेलर डिस्ट्रीब्युटर देन रिटेलर टू कन्झ्युमर ओके बट हिअर दिज मिडल आहे ते काय केले जातात ॲलिमिनेट केले जातात डिरेक्टली जो कोणी मॅन्युफॅक्चरर असेल ओके मॅन्युफॅक्चरर काय करू शकतो डिरेक्टली थ्रू कस्टमर्सपर्यंत पोहोचू शकतो डिरेक्टली मेल ऑर्डर बिझनेस करू शकतो ओके त्याने जर काय केले गुड्स आहेत त्याच्या त्याने मोठ्या प्रमाणात त्याने गुड्स बनवलेले आहेत सो डिरेक्टली तो काय करू शकतो कस्टमर्सपर्यंत थ्रू ॲडव्हर्टाईजमेंट्स अँड ऑल डिफरंट मीडियाज तो कस्टमर्सपर्यंत पोहोचू शकू शकतो आणि त्यांना ते गुड्स आहेत त्या सप्लाय करू शकतो तो बाय पोस्ट ओनली ओके सो इथे मिडलमॅनची काय नसते गरजच असते गरजच नसते कारण कस्टमर्स डिरेक्टली ऑर्डर देतात ना त्यांना त्या त्यांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला असतो ॲडव्हर्टाईजमेंटवरती त्यांच्या सो कस्टमर्स डिरेक्टली ऑर्डर देतात त्यांना देन हिअर देर इज नो नीड ऑफ कीपिंग द गुड्स इन द गोडाऊन गोडाऊन्स मीन्स वेअर हाऊस वेअर हाऊस ओके मोरओवर नो शॉप इज रिक्वायर्ड बिकॉज बिझनेस कॅन बी कॅरीड ऑन फ्रॉम हाऊस हाऊस इट्स सेल्फ ओके इथे काय म्हणजे खूप अशा गुड्स आहेत त्या स्टोअर करायच्या आहेत किंवा एखादं शॉप आहे तिथे गुड्स मग स्टोअर करून तिथे बिझनेस करायचं आहे ह्याची काही गरजच नसते आपण आपल्या घरातून सुद्धा हा बिझनेस करू शकतो अँड असे इथे असं पण नाही आहे की टू मच स्टॉक्स आहेत त्याची आपल्याला हे करावी लागेल टू मच स्टॉक मेंटेन करावे लागेल असं पण नाही की जशी कस्टमर्सची डिमांड असेल जशा त्यांच्या ऑर्डर येत असतील तसाही स्टॉक आपण करू शकतो तसंही मॅन्युफॅक्चरिंग कॅन डन देन सी दिस इट इज प्युअरली बेस्ड ऑन ॲडव्हर्टायजमेंट्स ओके जर ॲडवर्टाइजमेंट्स आहेत तरच बिझनेस आहे जर प्रॉपर ॲडव्हर्टाइजमेंट्स असेल ॲट्रॅक्टिव्ह वेजने ॲडवर्टाईजमेंट्स असेल तरच हा बिझनेस होऊ शकतो अदरवाईज हा बिझनेस होऊ शकत नाही देन ऑर्डर्स आर जनरली प्लेस्ड बाय पोस्ट ओनली ऑर्डर्स आहेत त्या पोस्टनेच काय घेतल्या जातात घेतल्या जातात म्हणजे जसं कॉ कॉल करून कॉन्टॅक्ट करून मेल करून टेलिफोनिक बाय टेलिफोनिक वे अशा प्रकारे ऑर्डर आहेत त्या काय केल्या जातात तर पोस्ट केल्या जातात देन हिअर ओके हिअर वॉट डन द गुड्स आर जनरली डिस्पॅच बाय व्ही पी पी ऑर बाय रजिस्टर्ड पोस्ट जसा तो जो आपण हा पॉईंट इंट्रोडक्शनमध्ये बघितला व्हॅ व्ही पी पी मीन्स व्हॅल्यू पेएबल पार्सल ओके गुड्स कशा डिस्पॅ डिस्पॅच करणं म्हणजे काय डिस्पॅच बोलतो ना आपण त्याला म्हणजे समोरच्याला त्या देणं ओके तो जो प्रॉडक्ट आहे तो समोरच्याला देणं त्याने आपल्याला पैसे दिले आणि आपण तो प्रॉडक्ट आहे तो त्या एंड युजरला दिला कन्झ्युमरला दिला त्या त्या त्याला डिस्पॅच करणं बोलतात और बाय रजिस्टर्ड पोस्ट किंवा ते मग पोस्टाने ट्रान्सपोर्ट एजन्सी कुरियर्सने तो प्रॉडक्ट आहे तो त्या त्यांच्याप्रपर्यंत कन्झ्युमर्सपर्यंत पाठ पाठवला जातो बायरपर्यंत ओके दीज आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मेल ऑर्डर बिझनेस व्हेरी सिम्पल कॅरेक्टरिस्टिक्स देन सी ॲडव्हानेजेस ऑफ मेल ऑर्डर बिझनेस मेल ऑर्डर ऑर्डर बिझनेसचे ॲडव्हान्टेजेस बघा हिअर नो नीड टू ट्रॅव्हल टू गेट द डिलिव्हरी म्हणजे काय तर जो कोणी सेलर आहे किंवा बायर आहे त्याला ट्रॅव्हलिंगची काय नसते म्हणजे सेलरने सेलरला कन्झ्युमरपर्यंत पोचायचं आहे ब ओके फॉर एक्झाम्पल ॲडव्हर्टाईजमेंट त्यांनी दिली होती डिफरंट मीडियाजमध्ये आणि जर बायर आहे तो कुठे राहतो आहे मुंबईमध्ये राहतो आहे आणि सेलर आहे तो दिल्लीमध्ये राहतोय तर त्या बायरला दिल्लीला जावं लागत नाही किंवा त्या तो जो सेलर आहे त्याला बायरला गुड्स सप्लाय करण्यासाठी दिल्लीतून मुंबईला यावं लागत नाही ओके सो हिअर द बायर इज नॉट रिक्वायर्ड टू ट्रॅव्हल टू गेट द डिलिव्हरी ऑफ गुड्स ही विल गेट देम ॲट हिज रेसिडन्स बाय मीन्स ऑफ व्ही पी पी व्ही पी पी मीन्स व्हॅल्यू पेएबल पार्सल देन सेकंड सेकंड इज द बायर इज जनरली गिव्हन अ मनी बॅक गॅरंटी ओके बायर काय देतात तर आ, ते जे काही प्रॉडक्ट घेतलेलं आहे त्याचं बिल आहे ते पे करतात ओके मनी बॅग गॅरंटी म्हणजे पैसे गॅरंटी पे करतात ते गॅरंटी म्हणजे काय तर देतातच म्हणजे बिल ते गॅरंटी बोलतो म्हणजे हंड्रेड पर्सेंट ते बायर आहेत ते देतात पैसे ओके okay? म्हणजे जनरली असं म्हणू शकत नाही की बायर फसवतात वगैरे असं जनरली म्हणू शकत नाही बट काही ठिकाणी असं होऊ शकतं देन हिअर नो नीड टू अपॉइंट द मिडलमॅन ओके मिडलमॅनची गरजच नसते ह्या प्रकारच्या बिझनेसमध्ये मॅन अपॉइंट करायची गरजच नसते बिकॉज डायरेक्टली पोस्टल ॲड्रेसवरती जातात ते बाहेरच्या देन नो नीड ऑफ लार्ज इन्व्हेस्टमेंट इथे लार्ज इन्व्हेस्टमेंटची काही गरजच नसते कारण इथे तर आपल्याला काय स्टोअर काढायचं नाही आहे किंवा काउंटर बनवायचं नाही आहे फर्निचर बनवायचं नाही आहे सो देर इज नो नीड ऑफ लार्ज इन्व्हेस्टमेंट इन द बिझनेस देन दिस सिस्टम दिस इज व्हेरी यूजफुल फॉर दोज बायर्स हू फार ऑफ अँड रिमोट प्लेसेस म्हणजे जे गावामध्ये राहणारे लोक आहेत ओके रिमोट प्लेसेस म्हणजे एक खेडेगावात वगैरे राहणारे असे लोक असतील आता हा बिझनेस आहे तो क कुठे चालतो म्हणजे सगळीकडे चालतो की जे ते पोस्ट आहे ओके okay, ते पोस्ट स म्हणजे कुठेही त्यांना पोचू शकतं तुम्ही कुठेही असाल तर मे बी टेलिफोनिक सर्व्हिसेसची काही ठिकाणी काय नसते ग नसतात म्हणजे ॲवेलेबल नसतात बट पोस्ट इज ॲवेलेबल एव्हरीवेअर तुम्ही कुठेही असाल तिथे तुम्हाला त्या वस्तू आहेत तुम्हाला त्या इझिली भेटू शकतात सो uh, हिअर so,

तुम्ही वस्तू घ्या त्याचं पेमेंट द्या कॅश ऑन डिलिव्हरी वस्तू घ्या ही लगेच पेमेंट द्या बॅड डेप्ट कधी असते क्रेडिट फॅसिलिटी असते आणि जेव्हा लोक उधारी आणून देत नाहीत दॅट टाईम बॅड डेप्ट चान्सेस आर देअर बट हिअर देअर इज नो क्रेडिट फॅसिलिटी तुम्ही माल घ्या त्याचं पेमेंट आहे ते लगेच द्या ओके सो बॅड डेप्टचा काय इथे प्रश्नच येत नाही ओके सो गुड्स आर सेंड बाय व्ही पी पी so that the chances of bad debt are negligible these are the advantages of mail order business then next see disadvantages of ma mail order business or uh, see first fraud can be done on innocent customers fraud करणे म्हणजे काय तर चीटिंग करणे लोकांना फसवणे काही लोक इनोसेंट कस्टमर्स असतात म्हणजे खूप साधे कस्टमर्स असतात सो ते काय करतात जस्ट असं ॲड बघून ॲट्रॅक्टिव्ह लूक असे बघून कारण त्यांनी ॲडच एवढी अट्रॅक्टिव केलेली असते खूप असे चांगले पिक्चर्स वापरून ॲड केले असते की लोक काय करतील सहजपणे त्याला भुलतील आणि ते प्रॉडक्ट्स खरेदी करतील अशा प्रकारे त्यांनी काय केलेली असते ॲडव्हर्टाईज केलेली असते सो ते लोकांना फसवतात आता काही काही तुम्ही बघितलं असेल फॉर एक्झाम्पल सपोज मी काय केलं आहे मी एखादी पर्स आहे ती मी काय केली स्लॅब मी बुक केली त्याची मी ऑर्डर केली ओके कॅश ऑन डिलिव्हरी केली आहे मी खूप अशी चांगली ॲट्रॅक्टिव पर्स ॲट्रॅक्टिव्ह अशी मी काय केली ऑर्डर केले बट जेव्हा ती माझ्याकडे आली तेव्हा मला कळलं की ती खूप म्हणजे चीप क्वालिटीची आहे दिसताना तर ती पिक्चरमध्ये दिसताना ती खूप चांगली दिसत होती बट आता माझ्याकडे आले तर त्याचं जो काही क्लॉथचा टाईप आहे जे ते लेदर जे आहे ते एकदम वर्स्ट क्वालिटीचं आहे ओके okay, सुद्धा so दिसताना वस्तू खूप चांगल्या दिसतात बट जेव्हा ॲक्च्युली येतात ते आपल्याकडे प्रॅक्टिकली येतात तेव्हा त्या चांगल्या नसतात लोकांना फसवलेलं असतं ओके देन दे स्पेंड अ लॉट ऑफ मनी ऑन ॲडव्हर्टाईजमेंट सी धिस बिझनेस इज होल अँड सोल ऑन ऑनली ऑन ॲडवर्टाईजमेंट मेन ॲडवर्टाईजमेंट्सवरतीच हा बिझनेस असतो सो so, ॲडव्हर्टाईजमेंट करण्यासाठी देर इज लॉट ऑफ मनी त्यांना खूप पैसा घालावा लागतो ह्याच्यामध्ये खूप त्यांचा पैसा जातो ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये अँड हिअर देअर इज लॅक ऑफ पर्सनल कॉन्टॅक्ट हॅन्स बायर कॅन नॉट इन्स्पेक्ट द गुड्स बिफोर परचेसिंग इथे काय आहे बायर सेलरला भेटत नाही सो आणि सेलरसुद्धा बायरला भेटत नाही ओके सो अशा केसमध्ये काय असतं जेव्हा लॅक ऑफ पर्सनल कॉन्टॅक्ट असतो मीन्स वेन देर इज नो डायरेक्ट कॉन्टॅक्ट बिटवीन बायर अँड सेलर दॅट टाइम ट्रान्झॅक्शन्स आर व्हेरी निग्लिजिबल ओके हिअर दे आर गुड्स मीन्स दे आर गिव्हिंग ऑर्डर थ्रू पोस्ट हिअर बायर इज नॉट इन पोझिशन टू एक्झामिन द प्रॉडक्ट ओके सो

आता हे गुड्स आहेत त्या तुमच्याकडे पोस्टाने येतात सो जे पोस्टल चार्जेस असतात म्हणजे आपण बोलतो ना आपण स्नॅपडीलवरून शॉपिंग करतो तेव्हा शिपिंग चार्जेस जे काही असतात ते लोक शिपिंग चार्जेससुद्धा घेतात आपल्याकडून सो इट विल बी कॉस्टलियर देन समटाईम्स ययर पोस्टल डिले मेकॉज इनकनव्हिनियन्स टू द बायर मीन्स ह्याच्यामध्ये काय असतं आपण ऑर्डर देणार तिकडे ऑथॉरिटीला ते लोक ऑर्डर घेणार प्रोसीड करणार त्याच्यानंतर मग ते आपल्याला पुढे पाठवणार ओके okay, सो so ह्या प्रोसेसमध्ये इट इट इज टाईम कन्झ्युमिंग प्रोसेस ओके सो इट्स रिक मीन्स डिले टू रिसिव्ह द गुड्स टू अस देन हियर नो आफ्टर सेल सर्विसेस इज गिव्हन टू द कस्टमर्स नो आफ्टर सेल सर्विसेस म्हणजे काय एखादं जर डॅमेज असेल ओके okay, काही आपल्याला तर न म्हणजे इथे काय असतं झालं गुड्स घेतल्या झालं तुम्हाला दिलं ओके okay, सब्जेक्टचीच ओव्हर असं असतं जनरली जे काही आय थिंक ॲमेझॉन स्नॅपडीलला मे बी कश फॅसिलिटी आहे ही फ्लिपकार्टला डॅमेज असेल तर रिटर्न करण्याची और समथिंग काहीतरी आहे विद इन पर्टिक्युलर डेज ओके बट अदर्स जे आहेत म्हणजे ॲमेझॉन वगैरे सोडून अदर्स जे असतात तर त्यांनाही फॅसिलिटी नसते जे की पॅम्पलेट्स वगैरे न्यूजपेपर्समधून असे ॲडव्हर्टाइजमेंट्स करतात त्यांना ही फॅसिलिटी नसते प्रॉडक्ट दिला झाला विषय संपला ओके त्याच्यानंतर कोणतीही सर्विस देत नाहीत देन हिअर दे आर ऑल्सो नॉट गिविंग क्रेडिट फॅसिलिटी क्रेडिट फॅसिलिटीसुद्धा देत नाहीत देन दिस सिस्टम इज नॉट सुटेबल फॉर ऑल टाईप्स ऑफ गुड्स इट कॅन बी यूज ओनली फॉर अ स्पेसिफिक टाईप्स ऑफ गुड्स फक्त स्पेसिफिक टाईप्सचे गुड्स आहेत ते काय करू शकतो आपण घेऊ शकतो लाईक्स मीन्स युअर डेली ॲक्सेसरीज अँड ऑल गिफ्ट आर्टिकल्स युअर वॉचेस कॉस्मेटिक्स ज्वेलरीज देन फास्ट मुव्हिंग कन्झ्युमिंग गुड्स प्रोडक्ट्स ओके दॅट ओनली कॅन बाय अँड सी दिस सिस्टम इज सुटेबल ओनली टू द एज्युकेटेड पर्सन्स जे एज्युकेटेड आहेत त्यांनाच ही सिस्टम सुटेबल आहे ज्यांना काही लिहिता येत नाही ज्यांना काही वाचता येत नाही टील देअर आर सम इल इनिटरेट पीपल इन द सोसायटी ओके सो दिस सिस्टम इज नॉट युजफुल फॉर देम अँड सी इन दिस यू कॅनॉट बाय बल्क गुड्स बल्क गुड्स म्हणजे मी सांगितलं की मला काय करायचं मेल ऑर्डर बिझनेस थ्रू मला पन्नास किलो काय हवं आहे तांदूळ हवं आहे तर अशा जे पन्नास किलो तांदूळ वगैरे आहे अशा गुड्स माझ्याकडे येणार नाहीत बल्क मी सांगितलं मला शंभर किलो गहू हवा आहे मेल ऑर्डर बिझनेसने ओके मला शंभर किलो गहूचं पाठवून द्या तर अशा प्रकारच्या गुड्स येत नाहीत बल्कमध्ये इट्स म्हणजे स्मॉल टाईप्सचे गुड्स आहेत दॅट ओनली देन हिअर इन मेल ऑर्डर बिझनेस देअर इज रिस्क ऑफ लॉस ऑफ गुड्स ड्युरिंग ट्रान्सपोर्ट मे बी देर इज रिस्क ऑफ लॉस ऑफ गुड्स ड्युरिंग ट्रान्सपोर्ट ओके सो

this reliance fresh is a supermarket they are large-scale retail institutions having different departments which work under one roof okay they are uh, they are the large-scale retail institutions and there are different departments are there they are working under one roof okay it's actually uh, future side at same like the departmental stone okay but one difference is there departmental stores were giving the credit facilities and free home delivery services but these supermarkets are not giving credit facilities and free home delivery services okay this is difference and in departmental stores there are so many departments okay like uh, grocery क्लोथ युटेन्सिल्स इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस आर अल्सो देअर्स देन फूटवेअर्स आर अल्सो देअर डिफरंट सेक्शन्स वेअर देअर डिपार्टमेंट्स वेअर देअर सो हियर आर ऑल्सो देअर डिपार्टमेंट्स आर ऑल्सो देअर बट दे देज आर मेनली डील मेनली इन फूड आर्टिकल्स ग्रोसरी आयटम्स क्लॉथ्स अँड मेडिसिन्स मेनली हे जे आहेत सुपर मार्केट्स आहेत ते uh, कशाशी डील करतात तर फूड आर्टिकल्स ग्रोसरी आयटम्स क्लॉथ अँड मेडिसिन्स ह्यांच्याशी ते मेनली डील करत असतात इफ यू गो ॲन इन रिलायन्स मार्ट ओके रिलायन्स फ्रेश देन यू विल सी देर दे आर सेलिंग व्हेजिटेबल्स अँड फ्रूट्स अल्सो सो वॉट डे डू व्हेजिटेबल्स दे आर पॅक इन द इन दॅट अट्रॅक्टिव्ह पॅकिंग were done so that it should be hygienic there should not be any dust on that so they should be hygienic so they are they are doing the attractive packing on that that vegetables fruits and all and here uh, then supermarkets they do not employ salesmen it's a self service stores means tumhala je kay vatel te tumhi swata ghyaycha ani kay karaycha trolley made fill up karaycha then शॉप असिस्टंट्स आर देअर टू हेल्प कस्टमर्स म्हणजे काय तर तिथे असिस्टंट्स असतात म्हणजे तुम्ही जर विचारलं त्यांना की आय वॉन्ट आल्मंड वेअर इज दॅट आलमंड मला बदाम खरेदी करायचे आहेत ओके देन मला ओके कॅशूज खरेदी करायचे आहेत वेअर आर दे तर ते तुम्हाला सांगू शकतील गो टू दिस साईड गो टू दिस साईड बट ते तुम्हाला आणून देत नाहीत तिथून हे घाय घ्याय ह्या आणून तुमच्या ट्रॉलीमध्ये टाकत नाहीत तर तुम्हाला स्वतःचं स्वतः तिथे जाऊन तुम्हाला ते घ्यावं लागतं तुमच्या ट्रॉलीमध्ये ते टाकावं लागतं ओके okay, सो so दिस इज सेल्फ सर्विस देन सी आफ्टर uh, मेकिंग द पेमेंट द कस्टमर अलाव टू टेक द गुड्स तुम्ही काय केलेलं असतं तुम्ही सगळं तुमच्या ह्याच्यामध्ये घेता ते ट्रॉलीमध्ये वॉट एवर जे काही तुम्ही घेतलेलं आहे खरेदी केलेलं आहे ते तुम्ही तुमच्या ट्रॉलीमध्ये घेता आणि जो काही मेन काउंटर आहे तिथे जाऊन तुम्ही पेमेंट करता त्याचं ओके सो दी मार्केट्स मार्केट सॉपरेट स्ट्रिक्टली ऑन कॅश अँड दे डू नॉट प्रोव्हाइड क्रेडिट अँड आफ्टर सेल सर्विसेस फॅसिलिटी टू द कस्टमर्स ओके सो दिस इज अबाउट सुपर मार्केट दिस टाईप ऑफ स्टोअर्स आर व्हेरी पॉप्युलर इन यू एस अँड फॉरेन कंट्रीज इन इंडिया दीज सुपर बजार एक्झिस्ट ओनली इन बिग सिटीज अँड ओनली ओनली A few have the self service facilities whereas the others, salesmen, meet the demands of the customers. So, these, uh, these supermarkets are also known as super bazaars. They are large scale retail institutions having different departments which work under one roof. These bazaars deal mainly in food articles, grocery items, clothes, and medicines. The main feature of these markets is that they do not employ salesmen and shop assistants to help the customers. The customer himself picks up his requirements from different racks in a bucket, which are then brought for payment to the cashier counter, ok, to the cashier who sits near the exit door. <laughs> कॅशियर कुठे असतात एक्झिट डोअरला की जिथे तुम्ही बाहेर पडता तुम्ही जर कधी गेला असेल रिलायन्स मार्टमध्ये मा किंवा बिग बजारमध्ये इवन डी मार्टमध्ये मा ऑल्सो डी मार्ट इज ऑल्सो मीन्स इट्स अ डिपार्टमेंटल स्टोअरच्या अंडर आणि सुपर मार्केटच्या अंडर पण येतं डी मार्ट जनरली बट इट्स uh, जनरली डी मार्ट डी मार्ट डिपर डिपार्टमेंटल स्टोअरच्या अंडर पण येतं डी मार्ट डिफरंट डिपार्टमेंट्स असतात डी मार्टमध्ये मा बट डीमार्ट इज नॉट गिविंग क्रेडिट फॅसिलिटी क्रेडिट फॅसिलिटी देत नाही अँड डी मार्ट इज ऑल्सो नॉट गिविंग द फ्री होम डिलिव्हरीसुद्धा देत नाही डी मार्ट ओके सो कॅश काउंटर हे जनरली कुठे असतं तर बाहेर असतं तिथे जर तुम्ही बघितलं असेल तर तुम्ही डीमार्टला वगैरे गेला असेल तर देन आफ्टर मेकिंग द पेमेंट द कस्टमर इज अलाउड टू टेक द गुड्स ड्यू टू दिस रिजन दीज मार्केट्स आर ऑल्सो नोन ॲज सेल्फ सर्विस स्टोर्स ओके दीज मार्केट्स ऑपरेट स्ट्रिक्टली ऑन कॅश मेनली कॅशवरती काम करतात ते दिस इज अबाउट सुपर मार्केट्स ओके देन नेक्स्ट इज द कंझ्युमर्स कॉपरेटिव स्टोअर्स ओके कंझ्युमर्स कॉपरेटिव स्टोर्स म्हणजे काय कॉपरेशनचं मिनिंग काय होतं सहकार्याने लोकांच्या सहकार्याने हा मिनिंग आहे कॉपरेशनचा सो कंझ्युमर्स म्हणजे काय तर इन दिस सिस्टीम्स कंझ्युमर्स देम सेल्स फॉर्म अ सोसायटी विच रन्स द स्टोअर्स म्हणजे कंझ्युमर्स आहेत ते काय करतात एकत्र येतात आणि ते सोसायटी फॉर्म करतात ते रिटेल स्टोअर आहे ते चालू करतात ते जसं आपण बघितलं होतं फॉर्म्स ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये कॉपरेटिव फॉर्म्स ऑफ कॉपरेटिव्ह फॉर्म्स ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन आपण बघितलं होतं ओके आठवते तुम्हाला बी जो आपण जॉईंट स्टॉक कंपनीच्या आय थिंक आपण आधी बघितलं होतं ने आय थिंक हां येस आपण पार्टनरशिप फॉर्म बघितलं त्याच्यानंतर आपण जॉईंट स्टॉक कंपनी बघितली होती देन कॉपरेटिव सोसायटीज आहेत कॉपरेटिव फॉर्म ऑफ बिझनेस ऑर्गन कॉपरेटिव सोसायटी आपण बघितलं होतं ओके सो सेम जे आपण कॉपरेटिव सोसायटीमध्ये जे शिकलो तेच इथे अप्लाय होतं कन्झ्युमर कॉपरेटिव स्टोर्समध्ये इट्स अ व्हॉलंटरी असोसिएशन आणि मिनिमम अँड हिअर मिनिमम टेन नंबर्स आर टेन अडल्ट पर्सन्स दे आर रिक्वायर्ड टू फॉर्म दिस देन दे आर दे हॅव बीन अ फ्यू लिगल फॅसिलिटीज

अँड ह्यांचा मेन पर्पज काय असतो टू एलिमिनेट द मिडलमॅन ओके मे मिडलमॅन एलिमिनेट करणं हा त्यांचा मेन पर्पज असतो द गुड्स आर इन बल्क डिरेक्ट फ्रॉम द मॅन्युफॅक्चरर्स ऑर होलसेलर्स डिरेक्टली इथे गुड्स आहेत त्या मॅन्युफॅक्चरर्सकडून होलसेलरकडून डिरेक्टली घेतल्या जातात मॅन्युफॅक्चरर्सकडून पण गुड्स घेतल्या जातात

मेंबर्स आहेत so, ते त्यांनी ॲज पर देअर कॅपॅसिटी त्यांनी शेअर्स आहेत ते घेतलेले असतात ओके डिनॉमिनेशन्स आपण बघितलं होतं सो शेअर्स त्यांनी काय केलेले असतात घेतलेले असतात आणि जेवढी त्यांची इन्व्हेस्टमेंट असेल ज्याची कमी जेवढे कमी शेअर घेतलेले असतील तेवढा म्हणजे त्याला कमी भेटणार जेवढे एखाद्या पर्सेंटचे जास्त त्याच्यामध्ये शेअर्स असतील तर ता त्याला जास्त प्रॉफिट भेटणार त्याला इन्कम भेटणार त्याच्यातून आपण बघितलं होतं त्याच्यामध्ये आहे कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये डिनॉमिनेशन शेअर्स ओके सो so, ह्याचं जे मॅनेजिंग असतं मॅनेजिंग कमिटी मेंबर्स असतात ते त्यांच्यातून इलेक्ट करतात मॅनेजिंग कमिटी देन प्रेसिडेंट व्हाईस प्रेसिडेंट सेक्रेटरी ट्रेजरर असतात ओके बट हिअर इथे काय असतं मेन आपण जे बघितलं होतं कॉपरेटिव्ह स्टो सोसायटीमध्ये uh, जे कोणी इन्व्हेस्टमेंट करतात ते कोणी दे आर नॉट रिचेस्ट पीपल दे आर फ्रॉम मिडल क्लास फॅमिली ऑर पुअर पर्सन्स अल्सो सो दे कॅन नॉट हायर द एक्सपर्ट मॅनेजर्स फॉर दीज मॅनेजिंग कमिटी ओके सो ते त्यांच्या मेंबर्स दे आर सिलेक्टेड फॉर दॅट देन सी ॲडव्हान्टेजेस आता ए फॉर एक्झाम्पल अपना बाजार कोऑपरेटिव्ह हे काय आहे कॉपरेटिव्ह स्टोअर आहे इथे बघा तुम्हाला दिसत असेल स्लाइड स्लाईडमध्ये सीहियर अपना बाजार को ऑप असं लिहिलं आहे त्या कोऑपचं मिनिंग काय आहे इथे बघा को ऑप आहे को ऑपचा मिनिंग काय आहे तर को ऑपरेटिव ओके आणि सहकारी भांडार तुम्ही ऐकलं असेल सहकारी भा भांडार बोलतात त्याला काही सहकारी भांडार म्हणजे जसं आपणा बाजार हे शॉप आहे तसंच काय असतं सहकारी भांडारसुद्धा असतं ओके okay, सो so, uh, ही त्याची एक्झॅम्पल्स आहेत क कन्झ्युमर्स कॉपरेटिव स्टोर्सचे सो सी ॲडव्हान्टेजेस ऑफ दॅट ओव्हरऑल हिअर द ओव्हरऑल कॉस्ट ऑफ द प्रॉडक्ट इज रिड्यूस सिन्स दे आर इन बल्क डिरेक्ट फ्रॉम द मॅन्युफॅक्चरर दज मिडलमॅन्स प्रॉफिट इज एलिमिनेटेड हिअर ओव्हरऑल कॉस्ट रिड्यूस होते बिकॉज प्रॉडक्ट्स इन बल्क मॅन्युफॅक्चररकडून परचेस केलेले असतात सो इथे जे मिडलमॅन असतील होलसेलर्स असतील कमिशन्स एजंट्स असतील डिस्ट्रीब्युटर्स असतील त्यांचं प्रॉफिट हे एलिमिनेट केलेलं असल्यामुळे दोघांना पण कशामध्ये भेटतात स्वस्तामध्ये वस्तू भेटतात बायरला पण आणि सेलर्सला पण देन

Uh, थोडं त्याच्यामध्ये काय केलेलं असतो uh, एक अदा खड्या वगैरे कुठला तरी असतो दगड मोठा टाकलेला असतो किंवा चहा पावडर वगैरे जे असतं त्याच्यामध्ये पण अडल्ट्रेशन केलेलं असतं बट हिअर यू विल नॉट गेट दॅट हियर यू विल गेट द गुड क्वालिटी प्रॉडक्ट्स देन कन्झ्युमर्स आर अश्युर्ड अवेलेबिलिटी ऑफ सर्टन प्रोडक्ट्स इवन वेन देअर इज अन ओवरऑल शॉर्टेज ऑफ दोज प्रॉडक्ट्स इन द मार्केट अँड दॅट टू ॲट रिजनेबल रेट्स म्हणजे एखाद्या प्रॉडक्टचं मार्केटमध्ये बाहेर जरी शॉर्टेज असलं तरी इन दिस मीन्स इन दिस कॉपरेटिव्ह सोर्स दे आर परचेसिंग इन बल्क अमाऊंट सो दॅट दॅट गुड्स आर अवेलेबल ॲट दॅट कॉपरेटिव्ह स्टोअर देन हिअर द ओव्हरहेड एक्सपेन्सेस आर रिड्यूस सिन्स द अननेसेसरी एक्सपेंडिचर ऑन ॲडव्हर्टाइजमेंट अँड डेकोरेशन ऑफ स्टोअर इज नॉट रिक्वायर्ड द एक्सपेंडेचर ड्यू टू वेजेस ऑफ एम्प्लॉईज इज ऑल्सो रिड्यूस सिन्स द लेस नंबर ऑफ एम्प्लॉईज कॅन सर्व द पर्पज सो हिअर वॉट हॅपन दिस ओवरहेड एक्सपेन्सेस आर नॉट डेअर अननेसेसरी एक्सपेंडेचर म्हणजे जो ॲडव्हर्टाईजमेंट्सवरती खर्च केला जातो किंवा चोरच्या डेकोरेशनसाठी खर्च केला जातो सो अशा प्रकारचे इथे खर्च नाही केला जात त्याच्यामुळे ओवरहेड एक्सपेन्सेस काय होतात तर रिड्यूस होतात

ओके लास्ट स्केलवरती हे काम करत नाहीत देन द पीपल इन जनरल डू नॉट विजिट सच स्टोअर्स रेग्युलरली दे कम टू बाय द थिंग्स वेन देअर इज स्कॅरिसिटी ऑफ द प्रोडक्ट्स इन द मार्केट म्हणजे रे लोक रेग्युलरली येत नाहीत ह्या स्टोअर्समध्ये जेव्हा फॉर एक्झाम्पल जर स्कॅर सिटी असेल म्हणजे कुठली जरी टंचाई असेल हे सेंट्रल लोकेशनला असतात ओके okay? आपण विचार काय करतो आता हा मला काय काय आता प्रॉडक्ट्स आणायचे आहेत इमर्जन्सी मी काय करेन माझ्या बाजूला कुठचं तरी ग्रोसरी शॉप आहे रिटेल शॉप आहे तिथे जाऊन मी फटकन आणेन बट रिट इथे मी अपना बाजारसारख्या कॉपरेटिव्हमध्ये कधी जाईन मला आता खूपमध्ये बल्कमध्ये काहीतरी बल्क म्हणजे इन द सेन्स बल्क, बल्क पण नाही लिस्ट ऑफ प्रॉडक्ट्स मला घ्यायचे आहेत तर मी कुठे जाते तर अपना बाजारमध्ये जाईन मी अशा वेळी ओके सो इथे रेग्युलरली कस्टमर जात नाही आणि एखाद्या प्रॉडक्टची डिम टंचाई असेल मार्केटमध्ये तेव्हा लोक अशा प्रकारच्या स्टोर्समध्ये जातात देन हिअर ऑल द मेंबर्स ऑफ द सोसायटी मे नॉट बी कॉपरेटिव सगळे मेंबर कॉपरेटिव्ह नसतात म्हणजे सहकार्य करत नाहीत एकमेकांना आणि रिस्पॉन्सिबल पण नसतात आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला एखा तुमचा जर पाच जणांचा ग्रुप आहे तुम्हाला प्रोजेक्ट दिला एखादा ओके सो तर काय म्हणेल एखादं स्टुडंट काय म्हणेल ओके आता पाच जणांचा ग्रुप आहे ना आ, हा माझ्यापेक्षा चांगलं करेल ह्यालाच करू दे मी काय करत नाही ओके दुस दुसरा काय म्हणेल जाऊ दे मला कंटाळाला आहे मी करत नाही तो करेल सो अशा प्रकारे ते एकमेकांवरती काय करत असतात ढकलत असतात जेव्हा एखाद्या पर्सनवर रिस्पॉन्सिबिलिटी येते तर इथे ग्रुप ऑफ पीपल काम करत असतात मिनिमम टेन असतात हेअर चान्सेस ऑफ कॉन्फ्लिक्ट आर ऑल्सो देअर एकमेकांची मतं जमली नाहीत तर त्यांच्यामध्ये भांडणं होऊ शकतात सो so, इथे काय होतं ह्याच्या ह्या बिझनेसमध्ये की जे मेंबर्स आहेत ओके okay? सो so, uh, कॉपरेटिव्ह नसतात रिस्पॉन्सिबल नसतात दी स्टोअर्स टेन टू सफर फायनान्शियल लॉसेस होतात ह्यांचे ह्या uh, कारण जर रिस्पॉन्सिबिलिटी दिली एखाद्या व्यक्तीवर तर तो, तो काय करेल चांगल्या प्रकारे काम करेल बट इथे अशी एखाद्या पर्टिक्युलर पर्सनवर रिस्पॉन्सिबिलिटी नसते सगळी खूप आता मिनिमम इथे टेन टेन पर्सन्स असतात मॅक्झिमम खूप असतात ह्याच्यामध्ये कॉपरेटिव्ह ऑर्गनायझेशन्समध्ये ओके सो दीज आर द डिसएडवांटेजेस ऑफ कॉपरेटिव्ह स्टोअर्स ओके सो वॉट वी हॅर सीन मेल ऑर्डर बिझनेस देन वी हॅर सीन सुपर मार्केट्स देन कन्झ्युमर कॉपरेटिव्ह स्टोअर्स देन नेक्स्ट वी विल मूव टुवर्ड्स हायर परचेस सिस्टम हायर परचेस सिस्टम आता आपण बघूया इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फ्रॉम युअर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू एक्झामला हायर परचेस सिस्टमवर क्वेश्चन विचारतात इन टुडेज लेक्चर वॉट यू आर स्टडींग अमॉंग दॅट यू मे आस्क द क्वेश्चन ऑन ऑन फर्स्ट मेल ऑर्डर बिझनेस अँड इन सेकंड हायर पर्चेस सिस्टम ओके सो हायर परचेस सिस्टम म्हणजे काय की तुम्ही काय करता एखादी वस्तू म्हणजे जे, जे काय आहे ज्यांची कॉस्ट खूप आहे तुम्ही टी व्ही परचेस करता रेफ्रिजरेटर परचेस करता लॅपटॉप घेता मोबाईल घेता ओके ह्या सगळ्यांची कॉस्ट खूप असते मोर दॅन टेन थाउजंड ओके मोर दॅन टेन थाउजंड ह्या ह्याची काय असते तर कॉस्ट असते सो इन दॅट केस तुम्ही काही काही ठिकाणी वाचले असेल की मोबाईल हप्त्यामध्ये मिळेल मोबाईल हप्त्यामध्ये मिळेल किंवा क लॅपटॉप आहे तर सो लॅपटॉप जर एखाद्याला घ्यायचा असेल तर त्याला पण फॅसिलिटी असते की हप्त्यामध्ये लॅपटॉप भेटेल ओके म्हणजे जेव्हा ॲट द टाईम जेव्हा आपण ती गोष्ट खरेदी करतो ओके सो वी आर टेकिंग पोझिशन ऑफ दॅट ती फॉर एक्झाम्पल आता मी आहे मला लॅपटॉप घ्यायचा आहे गे? ओके बट uh, मी कितीचा लॅपटॉप घेते मी सिक्स्टी थाउजंडचा मला लॅपटॉप घ्यायचा आहे But for example, right now position I am not having 60,000 rupees. So in this scenario, I want laptop. so what I will do? So there is one system is there that I can buy a loft laptop. That time I can take in my position, position manje So I will take in my position of that laptop and at the time when I will take if today I take,

सो हे फिफ्टी फाय थाउजंड आय विल पे इन द इन्स्टॉलमेंट जे काही मंथली असेल मंथली फाय थाउजंड भरत जायचे मंथली फोर थाउजंड भरत जायचे और सिक्स मंथली जे काही इन्स्टॉल्समेंट असतात सो त्या इन्स्टॉलमेंटमध्ये मी काय करेन ते लॅपटॉपचे पैसे आहे ते भरत जाईन त्यालाच काय बोलतात हायर परचेस सिस्टम बोलतात मला तो लॅपटॉप घेतला मी ओके okay, लॅपटॉप मी घेतला तो माझं आयट कॅट टेक पझेशन मी तो माझ्या ताब्यात घेतन घेणार बट ॲट द ॲट द सेम टाईम मी माझ्या ताब्यात घेतलं पण मी त्या ते लॅपटॉपची तेव्हा ओनर होत नाही मी त्या लॅपटॉपची ओनर केव्हा होणार जेव्हा मी सगळे सिक्स्टी थाउजंड ते दुकानदाराला जो कोणी त्याचा डीलर असेल ओके कम्प्युटर जो लॅपटॉप सेल्स कोण करत असेल त्याला मी सगळे ते जेव्हा मनी पेड करणार तेव्हा मी काय होणार त्या लॅपटॉपचे ओनर होणार तो लॅपटॉप कम्प्लिटली माझा होणार तोपर्यंत तो, तो लॅपटॉप कोणाचा असणार मी जोपर्यंत सगळे पैसे पेड करत नाही तोपर्यंत वॉट जो तो जो कोणी सेलर असेल त्याचा लॅपटॉप असणार तो ओके okay? ह्याला बोलतात तर हायर परचेस सिस्टम जे काही लोक फ्रीज घेतात टी व्ही घेतात इन्स्टॉलमेंटमध्ये घेतात ओके okay? म्हणजे तुम्ही ऐकलं असेल बोलतात की हप्त्यावरती घेतलेला आहे ओके okay, इन्स्टॉलमेंटवरती काय केला जातो तो घेतला जातो सो so, असे जे गुड्स आहेत म्हणजे खूप जे महाग आहेत गुड तेच आपण ह्याच्यावरती घेतो सो आता सी ऑन स्लाइड हायर परचेस सिस्टम इन दिस सिस्टम द पर्चेसर गेट्स द इमिडिएट पझेशन ऑफ द गुड्स विदाऊट पेईंग द फुल अमाऊंट टू द सेलर म्हणजे काय तर ह्या सिस्टममध्ये Uh, जो कोणी परचेसर आहे म्हणजे कोणता विकत घेणार आहे मी परचेस केला लॅपटॉप सो so, माझा लॅपटॉप लगेच ताब्यात भेटला तो मला बट मी त्या लॅपटॉपची uh, ओनर कधी असते मी तो ता परचेसर गेट्स द इमिज इमिडिएट पझेशन ऑफ द गुड्स uh, मला तो लॅपटॉप माझ्या ताब्यात भेटतो त्याची पूर्ण किंमत गेल्या दिल्या नंतर uh, सॉरी पूर्ण कम किंमत मी दिलेली नसते तरी तो लॅपटॉप मला माझ्या ताब्यात भेटतो पेमेंट मेड ॲट द टाईम ऑफ परचेस काही पेमेंट हे आहे सो अ पार्ट ऑफ पेमेंट इज मेड ॲट द टाईम ऑफ परचेस हिअर पार्ट ऑफ पेमेंट हा इथे पेमेंट हा वर्ड नाही आहे सॉरी बाय मिस्टेक ते झालं आहे माझ्याकडून अ पार्ट ऑफ पेमेंट इज मेड ॲट द टाईम ऑफ परचेस अँड देन द बॅलन्स इज स्पेड इन इझी इन्स्टॉलमेंट स्प्रेड ओवर अ स्पेसिफाईड पिरियड जो काही पिरियड मेन्शन केलेला असेल त्यावेळेला बाकीचे आपण जे काही फाय थाऊजंड मंथली पे करायचे असतील किती जे असतील सिक्स थाऊजंड ते आपण पे करू शकतो सो इन दिस सिस्टम द बायर बिकम्स द ओनर ऑफ द गुड्स ओनली आफ्टर पेईंग द फुल अमाऊंट टू द सेलर जो बायर आहे त्याने पूर्ण त्याच्या अमाऊंटची अमा सॉरी त्या गुड्सची पूर्ण अमाऊंट दिल्यानंतरच तो काय होतो ओनर होतो त्या गुड्सचा अँड सी द इफ द म्हणजे जो कोणी बायर आहे इफ ही डज नॉट पे द इन्स्टॉलमेंट देन सेलर इज फ्री टू टेक बॅक द गुड्स राहिलेले इन्स् इन्स्टॉलमेंट्स तो जर भरत नसेल बायर भरत नसेल तर सेलर आहे तो ते गुड्स परत घेऊ शकतो सी हियर ॲडवा हायर परचेस सिस्टम सी ए पर्सन ओके सो ए पर्सनने बी पर्सनला काय विकला आहे लॅपटॉप विकलेला आहे मीन्स ए पर्सन इज सेलिंग गुड्स टू बी फॉर एक्झाम्पल लॅपटॉप ए पर्सनने बीला लॅपटॉप विकलेला आहे देन बी पर्सन आहे सो बी पर्सन हा ए पर्सनला पेमेंट देणार आहे बट तो पेमेंट कसं देणार आहे तर इन्स्टॉलमेंट्समध्ये देणार आहे सी हियर इन्स्टॉलमेंट्स इन्स्टॉलमेंट्समध्ये तो काय देणार आहे पेमेंट देणार आहे ओके सो हियर ओनरशिप आहे ती ओनरशिप तोपर्यंत एकडेच असणार आणि पूर्ण पेमेंट दिल्यावर ती ओनरशिप आहे ती बीकडे येणार अँड पझेशन ऑफ गुड्स पझेशन ट्रान्सफर पझेशन म्हणजे काय ताब्यात येणं सो जेव्हा ते आपण खरेदी करतो तेव्हा तो लॅपटॉप बीच्या ताब्यात होतो बीकडे त्याचं पजेशन आलं बट ओनरशिप कधी येईल जो सगळी ती ही जी इन्स्टॉलमेंट्स आहे ती सगळी इन्स्टॉलमेंट्स तो कम्प्लीट करेल तेव्हाच तो कोण होईल तर ओनर होईल त्या गुड्सचा ओके okay? आणि ह्यांच्यामध्ये काय असतं द होल सिस्टम वर्क्स ऑन ॲग्रीमेंट साईन बिटवीन द सेलर्स अँड द बायर विथ ऑर विदाउट गॅरेंटर्स गॅरेंटर असतात म्हणजे काय देतात शुआरिट शुअर शुअर देतात शुअरिटीज ओके त्यांना गॅरेंटर बोलतात गॅरंटी देतात ते सो ह्या दोघांमध्ये आता काय झालेलं आहे स्लाईडवरती बघा ए आणि बीमध्ये इथे डार्कमध्ये ए आणि बीमध्ये काय झालेलं आहे तर ॲग्रीमेंट झालेलं आहे ए आणि बीमध्ये ॲग्रीमेंट झालेलं असतं आणि ॲग्रीमेंटमध्ये जो काही ठरलेला ले, आहे मंथली लॅपटॉप जर घेतला आहे सिक्स्टी थाउजंडचा मंथली तुम्हाला फाय थाउजंड रुपीज आहेत ते द्यायचे किंवा सिक्स थाउजंड रुपीज आहेत ते तुम्हाला मंथली द्यायचे हे ॲग्रीमेंट त्यांच्यामध्ये झालेलं असतं ओके आलं लक्षामध्ये हायर परचेस सिस्टम काय आहे ती इन दिस सिस्टम द परचेसर गेट्स द इमिडिएट पझेशन ऑफ द गुड्स विदाऊट पेईंग द फुल अमाऊंट टू द सेलर then part of payment is made at the time of purchase and balance is paid in easy installments spread over a specified period ok so here after paying full amount uh, of goods buyer become the owner of goods and if buyer does not pay the installment then seller is free to take back the goods then see advantages of this its advantages happen? हायर पर्चेस सिस्टम इज युजली कॅरीड ऑन इन केस ऑफ ड्युरेबल कॉस्टली कंझ्युमर आर्टिकल्स ओके म्हणजे ही जी सिस्टम आहे ती कशासाठी जनरली कॅरी केली जाते कशासाठी वापरली जाते ड्युरेबल कॉस्टली कंझ्युमर आर्टिकल ड्युरेबल म्हणजे काय तुम्ही लाँग टाईमसाठी हे जे आर्टिकल्स आहेत ते वापरणार लॅपटॉप आहे एक तुम्ही एकदा वापरला फेकून दिला असं करता का तुम्ही नाही आहे तर तुम्ही तो लॉंग टाईम लॅपटॉप वापरणार असता टी व्ही तुम्ही एकदा वापरलात एकदा बघितलात फेकून दिला असं होतं का तर नाही तुम्ही लॉंग टाईम मीन्स ड्युरेबल कॉस्टली कन्झ्युमर आर्टिकल्स आहेत ते लाईक रेडिओज टेलिव्हिजन्स सायकल्स स्कूटर्स अल्सो रेफ्रिजरेटर्स अल्सो ओके अशा प्रकारच्या स गुडससाठी दिस सिस्टम इज ऑन कॅरीड देन दिस सिस्टीम इज क्वाईट युजफुल फॉर पीपल हॅविंग लिमिटेड इन्कम बिकॉज दे कॅन पे द अमाऊंट इन इझी इन्स्टॉलमेंट्स ही सिस्टीम ज कोणासाठी युजफुल आहे की ज्यांचं मर्यादित इन्कम आहे लिमिटेड इन्कम आहे फॅमिली इन्कम जे काही असेल त्यांचं ते लिमिटेड आहे त्यांच्यासाठी दिस सिस्टम इज व्हेरी यूजफुल ते ॲट अ टाइम जर लॅपटॉप घ्यायचा आहे ॲट अ टाइम मला सिक्स्टी थाउजंड नाही जमू शकत ओके समजा कोणाला नाही जमू शकत देन इझी इन्स्टॉलमेंट्स आहेत म्हणजे मी मंथली फाय थाउजंड मी काय करू शकते तर पे करू शकते सो so, ही सिस्टीम युजफुल आहे देन दिस सिस्टीम हेल्प्स टू इनक्रीज द सेल ऑफ कॉस्टली आयटम्स बिकॉज इट टेम्स अ लार्ज नंबर ऑफ पीपल टू बाय द सेम ह्याच्यामुळे ह्याच्यामध्ये ही सिस्टीम ह्याच्यामुळे काय होतं तर कॉस्टली आयटम्स असतात म्हणजे आता वी हॅड सीन मोबाईल असो लॅपटॉप्स असो टी व्हीज असो दे आर कॉस्टली आयटम्स सो अशा फॅसिलिटी प्रोव्हाइड केल्यामध्ये इन्स्टॉलमेंट्समध्ये uh, पेमेंट करायची फॅसिलिटी प्रोव्हाइड केल्यामुळे uh, ह्याचा काय वाढतो तर सेल वाढत असतो जनरली ह्यांचा ह्या गुड्सचा सेल वाढतो ओके देन Uh, even the people uh, who have enough money to buy are tempted to buy on higher purchase system because the money for the item is to be paid in easy installments and they can invest their own money elsewhere okay uh, then this system is very, हेल्पफुल टू सॅलरेड क्लास ऑफ पीपल सॅलरेड क्लास म्हणजे जे ज्या लोक नोकरी करतात ज्यांना पगार भेटत असतो अशा लोकांना ही सिस्टीम काय आहे तर युजफुल आहे ओके सर दीज आर ॲडव्हान्टेजेस देन डिजएडवांटेजेस वॉट आर द डिजएडवांटेजेस ऑफ दिस सिस्टम हिअर द पीपल आर टेम्प्टेड बाय द इन्स्टॉलमेंट स्कीम्स टू बाय द प्रॉडक्ट्स विच दे आर अनएबल टू ॲफोर्ड म्हणजे इथे इन्स्टॉलमेंट स्कीम असते ओके इन्स्टॉलमेंट स्कीमवरून पि प्रॉडक्ट आहेत ते बाय करायचे असतात बट काही लोक अशी आहेत की ते घेऊ शकत नाहीत विकत घेऊ शकत नाहीत देन देन द बायर हॅज टू पे अ हायर प्राईस विच इन्क्लूड्स द कॉस्ट अँड इंटरेस्ट ऑन अनपेड इन्स्टॉलमेंट्स म्हणजे अनपेड इन्स्टॉलमेंट असतील तर बायरला हाय प्राइस द्यावी लागते कारण कॉस्ट हायर कॉस्ट आहेत आणि आता को जेव्हा आपण एखाद्या बायरकड आपण एखाद्या सेलरकडून घेतला लॅपटॉप तर जे काही सिक्स्टी थाउजंडच नसणार ते ते इन्स्टॉलमेंटमध्ये सिक्स्टी थाउजंडचे सेवंटी थाउजंड पण होतात जर मी इन्स्टॉलमेंटमध्ये भरत गेले कारण इंटरेस्ट लागतं ना त्याच्यावरती कारण uh, कुठलाही सेलर आहे जो लॅपटॉप शोरूमचा जो ओनर आहे तो काय मला इझी मला असं बोलणार नाही ठीक आहे आता हा घेऊन जा मला तू पैसे देत राहा बारा महिने सिक्स्टी थाउजंड तुझे कवर कर असं तो मला म्हणणार नाही uh, दॅट uh, शोरूमचा ओनर ओके बिकॉज त्याने त्याचं बिल त्याने पे केलेलं असतं लॅपटॉपचं जे दॅ ज्या कुठल्या ऑथॉरिटीकडून ज्या कुठल्या डीलरकडून त्याने वरतून मग घेतलेला आहे तो लॅपटॉप त्याने त्याचं बिल त्यांना पे केलेलं असतं त्याचे पैसे आहेत ओके त्याचे पैसे तर त्याने अडकलेले असतात ना मग सो so अशा केसमध्ये त्याचं जे इंटरेस्ट आहे तो घेणार सो इंटरेस्टमुळे हे त्याची कॉस्ट आहे ती अजून जास्त होत जाते कारण इंटरेस्ट पण पेड करावं लागतं देन हिअर बायर्स बिकम डिफॉल्टर्स बिकॉज अनेबल टू पे हेवी इन्स्टॉलमेंट्स आता एवढा इंटरेस्ट तर लागणार ऑलरेडी कॉस्ट खूप आहे त्याच्यानंतर इंटरेस्ट एवढा खूप लागणार सो अशा केसमध्ये काही बायर्स असतात ओके सो दॅट बायर्स दॅट कॅन नॉट पे दिस हेवी इन्स्टॉलमेंटचे ते पे करू शकत नाहीत देन ट्रेडर्स डीलिंग इन हायर पर्चेस सिस्टम हाव टू अरेंज अ लार्ज कॅपिटल टू रन टू रन द बिझनेस जे कोणी ट्रेडर्स आहेत जे ह्या प्रकारच्या बिझनेस जे हायर पर्चेस सिस्टमचा बिझनेस करतात जे लॅपटॉप असे हप्त्या इन्स्टॉलमेंटवरती देतात टी व्ही रेफ्रिजरेटर असे जे इन्स्टॉलमेंटवरती देतात सो त्यांना लार्ज कॅपिटल अरेंज करावं लागतं बिझनेससाठी बिकॉज जर इन्स्टॉलमेंटवरती द्यायचं आहे आज लॅपटॉप घेतला सिक्स्टी थाउजंडचा बट ते आता मी पैसे मंथली मंथली देत राहणार फाय थाउजंड जे काही असेल ते बट त्याला जो लॅपटॉपचा जो कोणी त्या शोरूमचा ओदर आहे त्याला त्याचं पुढे बिल पे करावं लागतं सो त्याच्यासाठी मग त्याला ऑलरेडी स्वतःचे पैसे त्याच्यामध्ये त्याला गुंतवावे लागतात ओके सो दीज आर द डिजॲडवांटेजेस ऑफ दिज हायर परचेस सिस्टीम आलेत लक्षामध्ये मीन्स ह्याच्यामध्ये काय होतं इन्स्टॉलमेंट स्कीममध्ये काही लोक प्रॉडक्ट बाय करू शकत नाहीत तो then buyer has to pay higher price which includes the cost and interest on unpaid installments then some of the buyer become defaulter because they are unable to pay the heavy installment and then these traders dealing in this higher purchase system have to arrange a large capital to run the business these are the advantages and disadvantages of what higher purchase system आले लक्षामध्ये हायर परचेस सिस्टीम काय आहे ती दिस इज इम्पॉर्टंट फ्रॉम युअर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू देन नेक्स्ट इज द चॅनल्स ऑफ डिस्ट्रीब्युशन फॉर फार्मास्युटिकल्स ऑर ड्रग्ज ओके जस्ट फॉर युअर इन्फॉर्मेशन आय एम टेकिंग दिस पार्ट ओके फार्मास्युटिकल्समध्ये जे काय चॅनल्स uh, आहेत किंवा होलसेल रिटेलमध्ये ते तुम्हाला फक्त माहिती असायला पाहिजे तेच आपण बघणार आहोत स्लाईडवरती ह्या इन डिटेल आपण नाही बघणार जस्ट आपल्याला चॅनल आहेत हे माहिती असायला पाहिजे होलसेल रिटेल काय आहे ते माहिती असायला आपल्याला पाहिजे बिकॉज ड्रग हाऊस मॅनेजमेंट नंतरचा जो फोर्थ चॅप्टर आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे इ सगळं इन डिटेल बघायचं आहे सो ह्या चॅप्टरमध्ये तुम्हाला हे इन म्हणजे ॲज पर सिलेबस नाही किंवा एक्झामला क्वेश्चनसुद्धा नाही आहे ह्याच्यावरती बट आप वी हॅव टू स्टडी आपल्याला हे स्टडी करायचं आहे सी फॉलोईंग चॅनल्स आर सिलेक्टेड फॉर डिस्ट्रीब्युशन ऑफ ड्रग्स मॅन्युफॅक्चरर टू होलसेलर टू रिटेलर टू कन्झ्युमर म्हणजे फॉर एक्झाम्पल सिपलाने मॅन्युफॅक्चर केलं त्या मॅन्युफॅक्चररकडून सिपलाचा जो डिस्ट्रीब्युटर होता एक रत्नागिरीला फॉर एक्झाम्पल ब्रिज डिस्ट्रीब्युटर आहे त्या होलसेलरकडे आलं त्या होलसेलरने रिटेलरला म्हणजे रत्नागिरी डिस्ट्रिक्टमधले जे कोणी सगळे केमिस्ट आहेत केमिस्ट शॉप आहेत मेडिकल्स आहेत त्यांना ते सप्लाय केलं आणि देन ते कन्झ्युमरने त्यांच्याकडून घेतलं देन सी होलसेल होलसेलमध्ये काय होलसेल म्हणजे का, होल बल्क दीज पीपल्स दे आर परचेसिंग इन बल्क क्वांटिटी सो so, ड्रग लायसन इज लिक्वायड जर ते आता ड्रगचा सेल करणार आहेत ओके सिपला कंपनीचे प्रॉडक्ट घेणार आहेत रनबॅग घेणार आहेत यू एस बीचे घेणार आहेत तर ऑब्वियसली ड्रग लायसन इज रिक्वायर्ड ड्रग लायसन हे लागणारच देन ॲज पर द ड्रग अँड कॉस्मेटिक ॲट नाईन्टीन फोर्टी एट ओनली क्वालिफाईड पर्सन इज ऑथराईज क्वालिफाईड पर्सन मीन्स वॉट रजिस्टर्ड फार्मासिस्ट पर्सन इज ऑथराईज त्या तो लागेल तिथे तो बिझनेस करायला देन होलसेलर कॅनॉट सेल ड्रग्ज डायरेक्ट टू द कन कस्टमर्स होलसेलर्स आहेत ओके माझ्याकडे सिप्ला कंपनीचे प्रॉडक्ट आहेत मी डिरेक्टली कस्टमर्सना प्रॉडक्ट ते विकू शकत नाही इन केसेसमध्ये जरी तो मग मा कस्टमर माझ्या ओळखीचा असला माझा होलसेलर आहे मी त्या कस्टमरला डिरेक्टली तो प्रॉडक्ट विकू शकत नाही देन सी हिअर फॉलोईंग कंडिशन्स आर नेसेसरी फॉर ग्रँट ऑफ लायसन म्हणजे हो मला जर होलसेल चालू करायचं आहे ओके होलसेल मला सिप्ला कंपनी घ्यायचं रॅनबॅग सी ह्या सगळ्या मला कंपन्या घ्यायच्यात आणि मला होलसेलर माझं स्वतःचं चालू करायचं आहे तर त्याच्यासाठी लायसन भेटण्यासाठी माझ्याकडे काय काय असलं पाहिजे कोणत्या कंडिशन्स लागतील तर सी नॉट लेस दॅन टेन स्क्वेअर मीटर्स इन एरिया म्हणजे जो काही एरिया आहे हा ट्वेन स्क्वेअर मीटरपेक्षा जास्त असला पाहिजे जिथे मी होलसेलर चालू करणार आहे ती जागा जो काही माझा गाळा घेतला असेल मी रेंटवर जो काही का मी घेतला असेल तो देन क्वालिफाईड पर्सन अकॉर्डिंग टू द ॲक्ट ऑब्वियसली क्वालिफाईड पर्सन रजिस्टर्ड फार्मासिस्ट विल बी रिक्वायर्ड देन परमिटेड टू सेल द ड्रग्ज ऑनली विथ प्रिमायसेस फॉर विच लायसन इज ग्रँटेड म्हणजे काय मी ड्रग्ज आहेत ओके मेडिसिन्स आहेत ते त्यांनाच सेल करू शकते की ज्यांच्याकडे लायसन आहे म्हणजे अशी केमिस्ट अँड ड्रगीस शॉप की ज्यांना ऑथॉरिटी आहे ज्यांच्याकडे लायसन आहेत त्यांनाच मी ते सेल करायचे ड्रग्ज ओके माझं जर सिप्ला तर माझं डिस्ट्रीब्युटर आहे माझ्याकडे सिप्ला कंपनी आहे ओके तर मी एखाद्या जनरल स्टोअर्सला ते ड्रग्ज देऊ शकत नाहीत जर मी तसं केलं तर तो कायद्याने गुन्हा होतो सो ज्यांचं मेडिकल आहे त्यांनाच मी ते ड्रग्ज दे पर्चेस करा म्हणजे सेल करायचे देन मेंटेन द प्रॉपर रेकॉर्ड ऑफ परचेस अँड सेल ऑफ ड्रग्ज आता यु नो अलाईड सॉफ्टवेअर इज देअर ऑलसो होलसेल होलसेलर्स जे आहेत त्यांच्याकडे पण हे अलाईड सॉफ्टवेअर असतं त्याच्यामध्ये सगळे रेकॉर्ड असतो कोणत्या मेडिकलला आपण कोणत्या दिवशी काय दिलेलं आहे कोणते प्रॉडक्ट दिले त्यांचं किती बिल झालं आहे त्याच्यानंतर दुसरा मेडिकल असेल त्यांना आपण कोणत्या दिवशी किती प्रॉडक्ट दिले कोणत्या कोणत्या तारखेला बिल दिले सो so, इन डिटेल सगळा रेकॉर्ड आहे तो सॉफ्टवेअरमध्ये असतो तो, तो रेकॉर्ड मेंटेन करून ठेवायला लागतो देन uh, ज्या uh, त्याचं टू कॉपीज काढाव्या लागतात फॉर एक्झाम्पल तुमचं जर मेडिकल आहे आणि तुम्ही माझ्या होल होलसेलर आहे तुम्ही माझ्याकडे आलात आणि माझ्याकडून सिपला कंपनीचे तुम्ही एक दहा प्रॉडक्ट घेतलेत सो मी ते बिल करणार कम्प्युटरवरती आणि त्याच्या दोन प्रिंट करणार एक प्रिंट का मी तुम्हाला देणार तुमचे जे काही गुड्स जे काही का दहा प्रॉडक्ट असतील त्याच्यासोबत एक त्याचं प्रिंट आहे ती मी तुम्हाला देणार आणि दुसरी प्रिंट आहे ती मी माझी स्वतःकडे ठेवणार आणि मी माझ्या फाईलला ती लावून ठेवणार आणि त्याचबरोबर जे माझं लेजर बुक असतं ओके म्हणजे नोंदणी बुक असतं की ज्याच्यामध्ये सगळ्या ज्या ज्या मेडिकलनी माझ्याकडून माल लिहिला त्यांची नोंदणी असते सो मी माझ्या ह्याच्यामध्ये पण नोंदणी करून ठेवणार ओके सो दिस मेंटेन द प्रॉपर रेकॉर्ड ऑफ परचेस अँड सेल ऑफ ड्रग्ज देन डिस्प्ले द लायसन ॲट अ प्रॉमिनंट प्लेस आता होलसेलर आहे पण लायसन अशा ठिकाणी लावून ठेवायचं की जिथे ते सगळ्यांना दिसलं पाहिजे डिस्प्ले म्हणजे सगळ्यांना दिसलं पाहिजे लायसन कुठे आहे ते व्हिजिबल असलं पाहिजे देन दिस इज आपण होलसेल बघितलं आणि आता काय आहे रिटेल सेल सेम होलसेल जे आहे त्याच्यासारखेच सेम क्रायटेरियाज असतात लायसन रिक्वायर्ड क्वालिफाईड पर्सन इज ऑफकोर्स रिक्वायर्ड देन सी नेक्स्ट क्रायटेरिया ड्रग्स सोल्ड टू कन्झ्युमर्स ओनली ऑन प्रिस्क्रिप्शन ऑफ प्रिस्क्रिप्शन फ्रॉम फिजिशियन म्हणजे ड्रग्स फक्त त्यांनाच विकायचे की ज्यांचं प्रिस्क्रिप्शन आलं आहे त्यांनाच फक्त ड्रग्ज आहेत ते विकायचे जे फिजिशियन्सने प्रिस्क्रिप्शन लिहून दिले त्यांनाच फक्त ड्रग्ज आहेत ते विकायचे देन हियर होम डेलिव्हरी इज नॉट मेड होम डेलिव्हरी इथे कंपल्सरी नसते बट नाव डेज सम मेडिकल शॉप्स आर देयर टू इनक्रीज देयर सेल्स देन फॉर अट्रैक्टिंग द कस्टमर्स दे आर डूइंग द होम डेलिव्हरी सो इन नाव डेज मिन्स करंट सीन दे आर डूइंग द होम डेलिव्हरी करतात ते लोक देन सी फॉलोइंग कंडिशन्स आर नेसेसरी फॉर द ग्रँट ऑफ लायसन फॉर रिटेल सेल ऑफ ड्रग ह्या कंडिशन्स आहेत रिटेल म्हणजे सेलसाठी ह्या कंडिशन बट अजून त्याच्याबरोबर दुसऱ्या पण असतात ज्या आपल्याला ड्रग हाऊस मॅनेजमेंट आपल्या फोर्थ चॅप्टर आहे त्याच्यामध्ये डिटेलमध्ये बघायचे आहेत आणि देन इन फार्मास्युटिकल ज्युरीज प्रॉडक्ट्समध्ये ड्रग अँड कॉस्मॅटिक टॅक्ट आहे त्याच्यामध्ये पण इन डिटेल्स आपल्याला स्टडी करायचं ह्याचा सो कोणत्या कंडिशन्स असतात तर सफिशियंट फॅसिलिटीज फॉर द स्टोरेज ॲज वेल ॲज टू मेंटेन द पोस्ट पोटन्सी ऑफ ड्रग चांगल्या प्रकारच्या फॅसिलिटीज असल्या पाहिजे ड्रग स्टोअर करण्यासाठी आणि त्यांची पोटन्सी मेंटेन राहण्यासाठी ओके म्हणजे त्यांची पोटन्सी त्यांचं जे काही इफेक्ट आहे त्यां तो मेंटेन राहण्यासाठी देन लायसन मस्ट बी कॉ लायसन्सी मस्ट बी क्वालिफाईड पर्सन रजिस्टर्ड फार्मासिस्ट आहे तो असला पाहिजे मस्ट बी ओके लायसन्स ही देन ओनली दोज कॅन सेल द ड्रग्स हू हॅव ग्रँटेड लायसन ज्यांना ग्रँ लायसन भेटलेलं आहे तेच ड्रग्स फक्त सेल करू शकतात अँड डिस्प्ले द लायसन्स ॲट अ प्रॉमिनंट प्लेस लायसन आहे ते प्रॉमिनंट प्लेसला म्हणजे लोकांना सगळ्या जाणाऱ्या येणाऱ्यांना लायसन आहे ते तिथे लावलेलं दिसलं पाहिजे ओके हे रिटेल सेलचे Uh, रिक्वायरमेंट्स आहेत जस्ट फॉर युअर इन्फॉर्मेशन ओनली जस्ट तुम्हाला न्यू चॅप्टर आपल्याला नंतर स्टार्ट करायचं आहे सो त्याच्या आधी तुम्हाला जस्ट हे माहिती असलं पाहिजे आपल्याला इन डिटेल नेक्स्ट चॅप्टरमध्ये बघायचं आहे सो मी जस्ट इन शॉर्ट हे दोन घेतलं होलसेल ट्रेड आणि रि होलसेल आणि रिटेल सेल, सेल हे चॅनल्स ऑफ डिस्ट्रीब्युशन फॉर फार्मास्युटिकल ऑर ड्रग्ज असतात ओके सो हिअर अवर थर्ड चॅप्टर चॅनल्स ऑफ डिस्ट्रीब्युशन इज फिनिश so in this chapter uh, from exam point of uh, your exam point of view uh, same uh, channels of means in exam you will ask the question uh, what is mean by channels of distribution channels of distribution to definition mara vicharli then different channels of distribution direct selling indirect selling is there in that we had seen middlemen, so merchantile agents. You will ask the middlemen and mention anyone mercantile agents, merchant middlemen. So in mercantile agents we had seen brokers, commission agents, auctioners, and merchant middlemen. These are the wholesaler and retailer. So in that wholesaler we had said three types of wholesaler: manufacturer wholesaler, retailer wholesaler, pure wholesaler. Then functions of wholesaler are important from exam point of view. Then we had seen advantages of wholesale trade, disadvantages. Then we had a retail trade. So, functions of wholesalers, functions of retailers are also asking exam. Then merchant middlemen, merchant agents are asking exam. Merchant middlemen are asking exam. Then uh, types of retailers, then that itiner itinerant retailers ask in the exam many times. देन आफ्टर दॅट जे क्लासिफिकेशन आहे रिटेलर्सचं जे आपण ह्या फ्ल फर्स्ट स्लाइडमध्ये बघितलं सो दॅट क्लासिफिकेशन इज इम्पॉर्टंट थ्री टाईप्स इटिनरंट फिक्स शॉप स्मॉल स्केल रिटेलर देन फिक्स शॉप लार्ज स्केल रिटेलर सो अमॉंग दॅट इन फिक्स शॉप लार्ज स्केल रिटेलर डिपार्टमेंटल स्टोअर मल्टिपल शॉप्स मेल ऑर्डर बिझनेस अँड हायर परचेस शॉप्स हे खूप व्यवस्थित करून ठेवा ओके okay? ह्याच्यावर ती फिक्स क्वेश्चन्स असतोच असतो सो चारही फिक्स करून ठेवा व्यवस्थित आणि जे आत्ता इम्पॉर्टंट सगळे पॉईंट सांगितले ते व्यवस्थित करून ठेवा ओके सो हिअर अवर थर्ड चाप्टर चॅनल्स ऑफ डिस्ट्रीब्युशन इज फिनिश इफ अॅनी वन डिफिकल्टी इन टुडेज लेक्चर ऑर इन दिस चॅप्टर सगळ्यांना हा समजला आहे नीट ओके okay? समजला असेल आय एक्सेप्ट दॅट जर कोणाला काही ह्या चॅप्टरमध्ये प्रॉब्लेम असेल काही पॉईंट्स कोणाला काही समजले नसतील देन आस्क मी फ्रीली ओके सबमिट युअर ज्युरीज प्रॉडन्स असाइनमेंट्स अर्ली ऑल्सो ओके सो हॅपी लर्निंग स्टे सेफ थँक्यू